नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत, या भागामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आणि अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सर्वांसाठी आलेली आहे, ज्यांनी आरोग्य विभागातील छेडपी म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत फॉर्म भरलेले होते गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी। मित्रांनो, तर ज्यांनी महापोर्टलवर ते फॉर्म भरलेले होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। सर्वजण या परीक्षेची वाट पाहून होते, अक्षरशः त्या परीक्षेच्या तारखा, स्वरूप, तुमची कधी एक्झाम होणार आहे, तुमचं एक्झाम झाल्यानंतर आन्सर की केव्हा यायला, तुमची जॉईनिंग केव्हा भेटेल, इथपर्यंत संपूर्ण एकदम विस्तारित रूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, जेणेकरून कधी या प्रोसेस होतील किंवा तुम्हाला त्यावर ऑब्जेक्शन देखील घेता येईल। जसं की आता जे आरोग्य सेवक या पदासाठीचा निकाल 4 महिन्यापासून रोखून आहे, किंवा काही असतील त्यांचा निकाल लेट लागला, किंवा कुठल्या प्रकारे कधी त्यांची मेरिट लिस्ट अगोदर लावण्यात आली, हे सगळ्या काही गोष्टी झालेल्या होत्या, त्या संदर्भात आता होणार नाही अशी काळजी ठेवून त्यांनी या ठिकाणी विस्तारित रूप या ठिकाणी सादर केलेलं आहे। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा होणार आहे त्यासाठी, तर जिल्हा परिषदच्या एक्झाम डेट या ठिकाणी आलेले आहे, अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यासोबत काही गोष्टी ज्या आहे नवीन ॲड झालेल्या आहेत, तर त्या गोष्टी काय आहेत, तर या GRमध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत। तर हा GR जो असणार आहे हा तुमचा शेवटचा GR जिल्हा परिषदसाठी असणार आहे, कारण सर्व विस्तारित रूप यामध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि नवीन GR तुम्हाला बघण्याची गरज नाही, डायरेक्टली आता तुमची एक्झाम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर या GRमध्ये काय माहिती आहे ही आपण बघणार आहोत। बघा, तर आजचा हा GR आहे, आत्ताचंच अपडेट आहे, बघा तुम्ही बघू शकता, 14 जून 2021 रोजीचं हे अपडेट आहे। तर बघा, आपण या अपडेटला सुरुवात करूया। पहिला आहे की माहे मार्च 2019 जाहिरातीनुसार ते 2019 फॉर्म भरलेले होते, बघा आपण जे सांगितलं 2.5 वर्षापूर्वी। तर 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदच्या अखत्यारीतीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत, तर गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत हा जो आहे हा GR या ठिकाणी आहे। पण यामध्ये काही जे पदं असणार आहेत तर ते काही पदं 100% भरायला परवानगी या ठिकाणी दिली आहे, म्हणजे काही पदांसाठी भरती होणार आहे आणि ती पण 100% होणार आहे। तर ते पदं कुठले असणार आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत, आणि यामध्ये काही ॲडिशन डिलिशन आहे तर त्या गोष्टी देखील आपण यामध्ये बघणार आहोत। चला तर बघूया तुमचं जी महत्त्वाची माहिती असणार आहे यामध्ये। प्रस्तावना जर आपण या ठिकाणी बघितली तर प्रस्तावना तुम्हाला देण्यात आलेली आहे, बघा। तर प्रस्तावनामध्ये काय आहे, तर जसं जर आपण पाहिलं 16 मे 2018 रोजी जे आहे निर्गमित केलं आहे, तसेच सदर शासन निर्णयामधून काही पदे वगळण्याबाबतचे व काही पदास मान्यता देण्याबाबतचे संदर्भाने क्रमांक 4 येथील शासन शुद्धीपत्र दिनांक 28/12/2018 रोजी निर्गमित केले आहे सदर शासनाच्या निर्णयांमुळे। तर या ठिकाणी काही पदे वगळण्याबाबत जे आहे ते या ठिकाणी प्रस्तावना देण्यात आलेली आहे। तर सरळ सेवेचे जे पद आहेत, सरळ सेवेच्या रिक्त असलेल्या पदांचे 100% पद भरतीसाठी जुन्या आकृतीबंधनानुसार मान्यता देण्यात आली होती, तर ही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली होती, बघा आपण 14 मार्च 2018 या ठिकाणी गोष्ट करत आहोत। तर यामध्ये काय आहे की तुमचे ज्या महत्त्वाच्या काही निर्णय असणार आहेत ते आपण बघूया। जर शासन निर्णय पाहिला या ठिकाणी, तर बघा, राज्यात COVID-19 वाढता प्रादुर्भाव, इतर 7 रोगाची शक्यता जी आहे लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने मेगा भरती 2019 अंतर्गत माहे मार्च 2019 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या गट क मधील 18 संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, आता बघा जे 18 पूर्ण पदं होते जे 18 संवर्ग यासाठी होते, म्हणजे 18 संवर्गासाठी या ठिकाणी जे फॉर्म भरण्यात आलेले होते त्यापैकी 5 जे पदं आहेत की ते डायरेक्टली आरोग्याशी संबंधित आहेत, जसं की आरोग्य पर्यवेक्षक आहे, औषध निर्माता आहे, आरोग्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका। या 5 पदांकरिता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व रिक्त पदांची भरती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, या 5 पदं जे आहेत तर या 5 पदांची एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि या 5 पदांसाठी जे आहे ते 100% भरतीस मान्यता दिलेली आहे। त्यासाठी सदरचं जे आहे मित्रांनो, पदभरतीसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम 2016 दिव्यांगांच्या नवीन प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जुन्या जाहिराती देऊन अर्ज मागवण्यात येणार नाही। तर फक्त जे दिव्यांग आहे, बघा दिव्यांगासाठी या ठिकाणी पहिले जे आहे पहिल्या जाहिरातीमध्ये दिव्यांगासाठी या ठिकाणी कोणतंही आरक्षण ठेवण्यात आलेलं नव्हतं, पण या ठिकाणी तुम्हाला 4% आरक्षण जे आहे तर हे ठेवण्यात आलेलं आहे केंद्र शासनानुसार। बघा, 4% आरक्षण जे असणार आहे दिव्यांगांसाठी असणार आहे, तर त्यांना जे आहे एक वेळा पुन्हा फॉर्म भरण्याची या ठिकाणी
मोहल्ला त्या ठिकाणी सूट ज्याला आपण म्हणू शकतो तर ती भेटू शकणार आहे की पुन्हा फॉर्म भरण्याचा चान्स या ठिकाणी त्यांना भेटणार आहे जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी. पुढील जे आहे यामध्ये काही ठळक मुद्दे जे असणार आहे जसं की SC BC आरक्षणाबद्दल जो मुद्दा असणार आहे SC BC आरक्षणाचा आपण सर्वांनाच माहीत आहे की त्या ठिकाणी तर SC BC वाल्यांना एक चान्स भेटणार आहे की ते ओपनमधून जाऊ शकता किंवा EWSमधून या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर हा एक चान्स त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. त्यानुसार त्यांना ती फी जी असणार आहे ती अपडेट करावी लागणार आहे. तसं जे आहे जे आपल्या आरोग्य विभागाची वेबसाईट असणार आहे त्या ठिकाणी अपडेट येणारच आहे सर्व गोष्टींसाठी. तर या ठिकाणी हा दिव्यांगांसाठीचा होता. बघा दुसरं जे आहे तर SC BCचं आपण बघितलं. SC BC प्रवर्गाकरिता आरक्षण ठेवून जाहिरात प्रसिद्ध केली असते तशा प्रकरणी SC BC प्रवर्गातील राखीव असलेली पदं जी आहेत ती रूपांतरित करण्याबाबत जे असणार आहेत ते त्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. तर EWSमधून देखील ते करू शकता आणि ओपनमध्ये देखील येऊ शकतात. पुढील आहे बघा की हे मार्च 2019 जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे SC BC प्रवर्गाने अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र राहतील. म्हणजे ज्यांनी हे SC BC सोडून इतर याच्यातून केलेलं आहे ते त्याच प्रवर्गात राहतील. आणि EWSचं जे आपण आता पाहिलं वरती EWS आरक्षणाचा लाभ देखील या ठिकाणी घेता येऊ शकतो. पुढे आहे की पुढे SC BCचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो जे या ठिकाणी OMR बेस म्हणजे ऑफलाईन एक्झाम या ठिकाणी आपली होणार आहे. ऑफलाईन एक्झाम या ठिकाणी होणार आहे त्यासाठी बघा OMR वेंडर मार्फत ही राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित जे पदं आहे आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष व आरोग्य सेविका या 5 प्रवर्गासाठी प्रत्येक प्रवर्गाची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार असल्याने आता उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमध्ये परीक्षाकरिता उपस्थित राहता येईल. तर बघा सर्व जे असणार आहे म्हणजे आरोग्यसेवक या पदाची जर एक्झाम समजा 3 तारखेला असेल तर 3 तारखेला आणि त्याच वेळेला पूर्ण जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवकचा पेपर जो असणार आहे तो होणार आहे. तर तो पेपर जो आहे तो या ठिकाणी एकाच दिवशी जो आहे तो होणार आहे कोणत्या या 5 प्रवर्गासाठी. तसेच उमेदवाराने एका जिल्हा परिषदेमध्ये एकापेक्षा जास्त पदांसाठी यापूर्वी अर्ज सादर केले असतील तर संबंधित उमेदवारास संबंधित जिल्हा परिषदेमधून एकापेक्षा जास्त पदांसाठी परीक्षा देता येईल. तर या ठिकाणी एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील तुम्ही परीक्षा देऊ शकतात. फक्त काय आहे की तुम्ही त्या सेम जिल्हा परिषदेला हे फॉर्म भरलेले असायला हवे. तर समजा तुम्ही ठाणे जिल्ह्यामधून फॉर्म भरलेले असेल ठाणे जिल्ह्यात तुम्ही किती पदांसाठी फॉर्म भरलेले असेल तर त्यांना तुम्ही परीक्षा फी ऑलरेडी पेड केलेली आहे तर तुम्ही त्यासाठी देऊ शकतात. म्हणजे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही त्या दिवशी किंवा त्या पदांसाठी जे आहे ते तुम्ही तेथे एक्झाम जी आहे ती देऊ शकता वेगवेगळ्या पदांसाठी. पण जर वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी निवडलेले असतील वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे जिल्हे जर तुम्ही एका पदासाठी निवडलेले असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. पुढील माहिती जी आहे तर ती जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे OMR बेस्ड वेंडर सर्व्हिस आहे बघा त्यासाठी त्यांनी मी न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या या ठिकाणी निवड केलेली आहे. ची निवड करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. मान्यता देखील त्यांना मिळालेली आहे. या ठिकाणी त्या एक परिषद जी आहे या ठिकाणी त्यांनी एक परिषद संघटित केलेली आहे. तर त्या परिषदेचे सदस्य वगैरे अध्यक्ष कोण असणार आहे या परीक्षेसाठी तर ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे. नावं तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता. तर ही झाली तुमची माहिती. त्यानंतर ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला वेबसाईट जर आहे वेबसाईट देखील महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तसेच याचा एक नंबर देखील देण्यात आलेला आहे बघा संकेतांक. त्यानंतर महत्त्वाची जी माहिती असणार आहे आपली ही अशी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे बघा या 5 प्रवर्गासाठी तुमची माहिती होणार आहे. इतर जी माहिती तुम्हाला वाचायची असेल याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल बघा. तर त्यानंतर एक आहे की मार्च 2019 जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी www.mahara
MAHARDDZP.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन आय डी किंवा पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे। तर बघा या ठिकाणी परत तुम्हाला एक चान्स मिळत आहे, जसं सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आपण लॉगिन आय डी आणि पासवर्ड तयार केलेला होता, कारण आता बरेचसे दिवस झाले प्रत्येकाकडे लॉगिन आय डी आणि पासवर्ड असेल असं नाही। तर या पाच प्रवर्ग जे असणार आहे यामध्ये तुम्ही लॉगिन आय डी आणि पासवर्ड बनवू शकता। माहे मार्च 19 तसे आरोग्य सेवक सेविका ही जे पदं दिले आले आहे, अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SC BC प्रवर्गातील उमेदवाराव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना संबंधित प्रवर्गातून परीक्षेकरिता पात्र राहतील। तर हे देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा। तर ही सर्व माहिती आहे, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बघू शकता। आता जे परीक्षेचं स्वरूप आहे महत्त्वाचं, आपण त्याकडे जाऊया। परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे बघा, तर जिल्हा परिषदेकडून आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य पुरुष व सेविका या सर्वात पदाकरिता पुढील वेळापत्रक दिलेलं आहे। वेळापत्रक हे फार महत्त्वाचं आहे बघा, तुम्हाला अगदी अप टू डेट दिलेलं आहे। अप टू डेट म्हणजे कारण कधी काय होणार आहे बघा, की पहिलं आहे तुमचं 15 जून ते 28 जून 21 म्हणजे हे ते जो 2 आठवडे आहे बघा या ठिकाणी। तर हे राज्यातील जे OMR बेस्ड वेंडर म्हणजे जे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत जो आहे तो करारनामा वगैरे मेगा भरती 2019 देणे किंवा याची जिल्हा निवड समितीने शासन निर्णयात नमूद केलेल्या आरोग्य सेवकांसंबंधी 100% रिक्त पदे भरण्यात अनुषंगाने, त्यानंतर दिव्यांगाचे जे 4% प्रमाणपत्र आरक्षण तपासून निश्चित करून घेणे वगैरे यासाठी हा कालावधी दिलेला आहे। त्यानंतर दुसरं आहे की जाहिरात प्रकट करणे, जाहिरात प्रकटन प्रसिद्ध करणे वगैरे, दिव्यांगांना नव्याने समाविष्ट प्रवर्गात जाहिरात प्रसिद्ध करणे यासाठी दिलेलं आहे 29 जून ते 30 जून। त्यानंतर आहे बघा, नव्याने समाविष्ट दिव्यांग उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवणे, हे अर्ज वगैरे भरणं वगैरे, AWS वगैरे झालं, ECBC उमेदवारांकडून त्यांना आरक्षण वगैरे म्हणजे त्यांना जे EWS किंवा ओपनमधून जायचं या सर्व गोष्टींसाठी असणार आहे 1 जुलै ते 21 जुलै। त्यानंतर आहे दिव्यांग नवीन प्रयोगासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीखची डेट असणार आहे त्यांना 21 जुलै बघा, तर ही 21 जुलै तारीख असणार आहे। त्यानंतर जिल्हा नवीन समिती प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही करण्यासाठी 22 जुलै ते 31 जुलै असणार आहे। जिल्हा निवड समिती वेंडरमार्फत पात्र उमेदवारांची परीक्षा प्रवेश पत्र तयार करणे म्हणजे हॉल तिकीट जे असणार आहे तुमचं 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टमध्ये तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या हातात मिळून जाईल। परीक्षेचे नियोजन असणार आहे बघा, आरोग्य पर्यवेक्षकच्या सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जे असणार आहे ते 7 ऑगस्टला, औषध निर्माता दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे तुमचं 7 ऑगस्ट या दिवशी, म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुमची फिक्स या ठिकाणी JDP ची परीक्षा आता ठरलेली आहे। तर सर्वांनी व्यवस्थित अभ्यासायला लागायचं आहे मित्रांनो, वेळ आहे तुमचा, तोपर्यंत तुम्ही ज्या चुका आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये झालेल्या आहे त्या आपण या ठिकाणी सुधारू शकतो। आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेविका असणार आहे त्यासाठी 8 ऑगस्टला आहे बघा 11 ते 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी 3 ते 5। त्यानंतर लेखी परीक्षेचं आन्सर की प्रसिद्ध करणे वगैरे ते तुमचं 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्टला या ठिकाणी होणार आहे। ऑब्जेक्शन फिलिंग वगैरे यासाठी टाईम असेल तो, तर या टायमामध्ये जे असणार आहे पात्र उमेदवारांची यादी जारी करणे व त्या अनुषंगाने जे आहे ते नियुक्ती देणे, तुम्हाला नियुक्ती देखील 23 ऑगस्टपर्यंत तुमचं सगळं फायनल एकदम शांततेत होऊन जाणार आहे। तर अतिशय चांगली आणि आनंदाची बातमी ही आलेली आहे, सर्व माहिती आपण यामध्ये पाहिलेली आहे। काही शंका असेल तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये। आणि आत्ता आपण अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो, जेणेकरून जे काही थोडे मार्क्स आपले गेलेले असतील ते मार्क्स आपण कव्हर करू। त्यासाठी आपल्या कंटिन्यू सिरीज चालू असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा, आपण पूर्ण तुमचा अभ्यास करू। औषध निर्माता पद असेल, आरोग्य सेवक वगैरे या सर्व पदांसाठी तर कंटिन्यूस व्हिडिओ तुम्ही रेग्युलर आता बघायचे आहे, आणि कुठल्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला व्हिडिओ हवे असेल ते देखील तुम्ही कमेंट्स करू शकता ज्यावेळेस आपले सिरीज चालू होतील उद्यापासून। धन्यवाद मित्रांनो।